महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या आदेशानं एक गाव कोरोनामुक्त या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कांचनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मास्क, सॅनिटायझर, पीपी किट, हँडग्लोव्ज, ऑक्सिमीटर आदी साहित्य मोफत देण्यात आले. यावेळी सरपंच वनिता पाटील, उपसरपंच महादेव मोहिते, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव शिंदे, माजी सरपंच सुरेश शिंदे, माजी चेअरमन नितीन माने, राजाराम पाटील, सीए सहायक संजय कुलकर्णी, भीमराव गडदे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष गुरुनाथ देशमुख, वैद्यक अधिकारी शितोळे सर, डीबी थोरात, वैभव पाटील, पवार मॅडम, अरुणा शिंदे आणि आशा वकस, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षा सव्वालाखे मॅडम आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा आपल्या जिल्ह्याच्या नेत्या सन्माननीय शैलजा बाबी पाटील यांनी एक गाव कोरोनामुक्ती या संकल्पनेखाली सांगली जिल्ह्यामधील कांचनपूर हे गाव काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी दत्तक घेण्यात आलं आहे. काँग्रेसच्या माध्यमातून कांचनपूर गावामधील कोरोनामुक्त गाव कसं होईल यासाठी संपूर्ण एक यंत्रणा या ठिकाणी राबवली आहे. त्यामध्ये या पी एस सी कांचनपूर पी एस सी कोल्हापूर पी एस सीच्या अंतर्गत कांचनपूर हे छोटंसं गाव आहे. त्या छोट्याशा गावामध्ये कोरोनाची वाढती संख्या विचारात घेऊन या ठिकाणी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय शैलजा बाबी पाटील यांनी सॅनिटायझ, मास्क, पी पी किट, थर्मल गन, ऑक्सिमीटर, हँडग्लोव्ज, त्यानंतर फेसशील्ड अशा अनेक साहित्याचं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आपण सर्वांनी या काँग्रेसच्या नाऱ्यामध्ये सहभागी वाहून ही लोकसेवा करून कांचनपूर गावामधील एक आणि एक कुटुंब कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढे यायचं आहे. आत्ता या ठिकाणी डॉक्टर शितोळे सर, डॉक्टर पाटील आणि सन्माननीय सर्व त्यांचे पदाधिकारी, त्यांचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी आम्ही जे दिलेलं साहित्य आहे त्या साहित्याचा वापर करून कांचनपूर गाव कोरोनामुक्त कसं होईल त्याच्यासाठी नेहमी त्यांची धडपड चालू आहे आणि ती धडपडामुळेच या गावातील रुग्णांची संख्या कमी होत आहे. मी अनेकदा या ठिकाणी आव्हान करतो, त्या कोरोनाच्या लढ्यामध्ये आपण कुठल्याही जातीवाद, पक्षवाद, प्रांतवाद न विचार करता आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या या लढ्याला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढायचं आहे आणि कोरोना आपण हद्दपार करायचा आहे, अशी माझी नम्र विनंती आहे.